ओनियन उत्तप्पा, मसाला उत्तप्पा आणि साधा उत्तप्पा एकदम रेस्टॉरंट सारखा तुम्ही नक्कीच घरी बनवू शकता। चला तर मग सुरू करूया ओनियन उत्तप्पा, मसाला उत्तप्पा आणि साधा उत्तप्पा आणि त्याच्याबरोबर मस्तपैकी सांबार चटणी। सांबार चटणीची रेसिपी ऑलरेडी आपल्या चॅनलवर आहे, ती तुम्ही बघू शकता। नमस्कार खादाड मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? आणि हो, महत्वाचं म्हणजे रोज नवीन नवीन पदार्थ बनवून खाताय ना? चला तर मग आज मी तुमच्यासाठी घेऊन आलोय एकदम खास अशी रेसिपी। हे आपण तांदूळ घेतलेत, तांदूळ 2 कप घ्यायचे आहेत, लक्षात घ्या 2 कप तांदूळ। मी दाखवताना 1 दाखवलाय पण 2 कप तांदूळ। हे अशा पद्धतीचे तांदूळ, छोटा दाणा असलेले जुने तांदूळ घ्यायचे आहेत, तुम्हाला नवीन तांदूळ घ्यायचे नाही आहेत। ही चणा डाळ घेतली आणि त्याच्याबरोबर उडीद डाळ आहे आणि ही मेथी आहे। समजा 2 कप तांदूळ तुम्ही घेतलेत तर त्याच्याबरोबर फक्त 1/2 कप उडदाची डाळ, 1 टेबलस्पून चणा डाळ आणि 1 टीस्पून मेथी, हे सगळंच्या सगळं आपण साधारणपणे 8 ते 10 तास भिजवून ठेवायचं आहे। हो, 8 ते 10 तास भिजवायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला दिसत असेल त्याला कसा फेस आलाय ते, म्हणजे हे चांगल्या प्रकारे फर्मेंट व्हायला सुरुवात झालेली आहे, हे बघा तुम्ही। आणि त्यानंतर आता त्याचं वरचं पाणी आपण सगळं काढून घेतलंय, जे फेस आलेला होता ते। आणि हे जे तांदूळ डाळ हे जे सगळं मिश्रण मस्तपैकी भिजलेलं आहे, थोडासा त्याला हलकासा आंबूस वास यायला सुरुवात झालेली आहे। आता हे आपण ग्राइंड करूया। तुम्ही बघत असाल सुरुवातीला मी ग्राइंड करताना त्याच्यामध्ये खूप जास्त पाणी घातलं नाही आहे, फक्त क्रश करून घेतलंय। आणि आता मी त्याच्यात थोडं पाणी घालतोय, पुन्हा मी एकदा ग्राइंड करून घेतोय। लक्षात घ्या, ही खास टीप आहे, मिक्सरवर जर का तुम्ही ग्राइंड करत असाल तर त्याच्यासाठी। पुन्हा मी 1 ते 2 टेबलस्पून पाणी घातलंय, पुन्हा मी ग्राइंड केलंय, पुन्हा एकदा आता मी त्याच्यात थोडं पाणी घालतोय, परत एकदा मी ग्राइंड करणार आहे। अशा पद्धतीने थोडं थोडं पाणी घालूनच तुम्हाला हे ग्राइंड करायचं आहे। तुम्ही जर का सुरुवातीलाच एकदम जास्त पाणी घातलं तर ते फक्त खालीवर फिरत राहील, मिक्सरच्या ब्लेडला तुमचे तांदूळ डाळ लागणारच नाही आणि ते जास्त भरड राहील, असं बारीक पीठ वाटून तयार होणार नाही। कारण एक गोष्ट लक्षात घ्या, हे सगळे तांदूळ डाळ हे पदार्थ कच्चे आहेत, शिजलेले नाही आहेत। हे बघा, अशा पद्धतीने एवढं फाईन तुमचं डोश्याचं पीठ तयार झालं पाहिजे। बघत असाल तुम्ही हलकसं चिकटपणा आलाय त्याला, कारण आपण हे भिजवून ठेवलेलं होतं। आणि आता तुम्ही बघा, हे मीठ तयार झालंय। एक गोष्ट मी व्हिडिओमध्ये दाखवायला विसरलो, हे ग्राइंड करताना मी त्याच्यात 1 टीस्पून साखर घातली होती। आता बघा, हे एवढं साधारणपणे 1/2 किंवा त्याच्यापेक्षा जास्त फुगून येईल, त्यामुळे भांडं मोठं घ्या। आणि हे बघा, आता मी तुम्हाला दुसऱ्या दिवशी फुगून तयार झालेलं जे पीठ आहे ते मी तुम्हाला दाखवतोय। हे बघा, जवळपास 1/2 पेक्षाही जास्त फुगून आलंय हे पीठ, कशा पद्धतीने फुगलंय ते तुम्ही बघत असाल। आणि हे पीठ ज्या वेळेला माझं ग्राइंड करून झालं, जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की त्यामध्ये मी ग्राइंड करतानाच 1 टीस्पून साखर घातली होती आणि त्याचबरोबर मी पीठ पूर्ण वाटून तयार झाल्यानंतर ते फर्मेंट करायला ठेवण्याच्या आधी मी त्याच्यामध्ये मीठ घातलं होतं, चवीनुसार व्यवस्थित मिक्स केलं होतं आणि एकाच जागी त्याला कुठेही धक्का लागणार नाही अशा पद्धतीने झाकण ठेवून दिलं होतं। आणि साधारणपणे 8 ते 10 तास उन्हाळा असेल तर, थंडीचे दिवस असतील तर कदाचित 12 ते 14 तास लागू शकतात ते फर्मेंट व्हायला। फक्त एक गोष्ट लक्षात घ्या की त्याला धक्का लागता कामा नये, ते तसंच्या तसं राहिलं पाहिजे। हे बघा, असं मस्तपैकी फुगून आलंय, ते एकदा आपण हलकेच मिक्स करून घेऊया आणि बाजूला ठेवून देऊया। आणि आता आपण बनवतोय डोश्याची भाजी, आधी आपण बनवून घेऊया। हे बघा, सगळ्यात पहिल्यांदा आपण कांदा चिरतोय। मी कशा पद्धतीने कांदा चिरतोय ते बघून घ्या, बारीक कांदा चिरायचा नाही आहे आपल्याला डोश्याच्या भाजीसाठी। अशा पद्धतीने मस्तपैकी आपण पातळ उभा कांदा चिरून घेतलाय आणि आता ह्या 2 ते 3 हिरव्या मिरच्या एकदम पातळ कापायच्या आहेत, पातळ चिरायच्या आहेत, बारीक एकदम। बघा, तुम्हाला दिसत असेल किती अगदी पातळ आहे ते, म्हणजे जेव्हा ह्या डोश्याच्या भाजीमध्ये मिक्स होतील तेव्हा त्याचा तिखटपणा सगळीकडे सारखा लागेल आणि दाताखाली मिरची आली तरी तिखट लागणार नाही। आणि आता हे मी आलं घेतलंय, हे बघा अशा पद्धतीने एकदम पातळ उभं आपण आधी कापून घेतोय त्याला आणि त्यानंतर पुन्हा एकदा बारीक चिरून घेतोय। बघा किती बारीक चिरलंय मी आलं, कदाचित तुम्हाला असं आलं चिरायची सवय नसेल तर तुम्ही इकडे मी तुम्हाला टीप देऊ शकतो की तुम्ही ग्रेट करून घ्या, किसून घ्या आलं। आता मी टॉमॅटो चिरून घेतोय, हे बघा अशा पद्धतीने पातळ उभा चिरून घेतलाय टॉमॅटो, बारीक टॉमॅटो चिरायचा नाही आहे, ओके, नाहीतर त्याचा पूर्ण लगदा होईल आणि ग्रेव्ही तयार होईल। हे बघा अशा पद्धतीने आता आपली सगळी डोसा भाजी बनवायची तयारी झालेली आहे। आता मस्तपैकी पॅनमध्ये आपण तेल घेतलंय,
तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी मोहरी टाकली आहे. मोहरी थोडीशी तडतडलेली आहे आपली. आता लगेचच त्याच्यामध्ये मी टाकतोय आलं. आलं थोडंसं आधी टाकतोय याचं कारण आलं थोडंसं फ्राय होणं गरजेचं आहे, म्हणजे ते दाताखाली येणार नाही. आणि त्यानंतर लगेचच मी कांदा टाकलाय त्याच्यामध्ये. लक्षात घ्या, कांदा आपल्याला ब्राऊन करायचा नाही आहे. या रेसिपीमधले सगळे इन्ग्रेडियंट, त्याचे मेजरमेंट आणि डिटेल रेसिपी तुम्हाला आमच्या वेबसाईटवर मिळेल. हलकासा कांदा फ्राय झाल्यानंतर लगेचच मी त्याच्यामध्ये मिरची घातली आहे. सुरुवातीला डायरेक्ट तेलात मिरची घातलेली नाही आहे. आता मी थोडासा हिंग घातलाय, तो सुद्धा मी कांद्यावर घातलाय, कारण मिरची आपल्याला कुरकुरीत करायची नाही आहे. आणि आत्ता मी कढीपत्ता घालतोय. लक्षात घ्या, बऱ्याचशा रेसिपीमध्ये कढीपत्ता आपण तेलात घालतो, पण तेलात घातला तर तो कुरकुरीत होऊ शकतो. आपल्याला कढीपत्ता सॉफ्टच ठेवायचा आहे. आणि आता मी त्याच्यात हळद घालतोय. हळद घातल्यानंतर हलकेच मिक्स करून घेतोय मी. डोसा भाजी ही जरी बटाट्याची भाजी असली तरी थोडंसं त्याचं एक टेक्निक वेगळं असतं भाजी बनवण्याचं, ते तुम्हाला आता कळेल. हे बघा, आता आपण त्याच्यामध्ये टोमॅटो घातलाय. आणि जसं मी नेहमी सांगतो तसं ताबडतोब आत्ता मीठ घालायचं नाही आहे, नाहीतर नेहमी मी तुम्हाला सांगतो की कच्च्या टोमॅटोवर मीठ घाला. त्याऐवजी आपण त्याच्यामध्ये घातलंय पाणी. हो, काही खास रेसिपींसाठी काही खास वेगळं टेक्निक असतं. आता आपण हे पाणी घालतोय आणि ह्या पाण्यामध्ये आपल्याला हा कांदा राहिलेला जो आहे, कारण आपण थोडासा परतून घेतला होता, तो कांदा आणि टोमॅटो आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत. आणि आत्ता मी त्याच्यामध्ये मीठ घातलंय. हे आपल्याला पाण्यात शिजवायचे आहेत. ह्याचं कारण असं की कांदा, टोमॅटो, मिरची, आलं, हिंग, जे काय आपण घातले ते सगळ्याचा फ्लेवर त्याच्यामध्ये उतरला पाहिजे. आणि आत्ता मी वरून थोडीशी हळद घातली आहे, ज्याने असा एकदम ब्राईट पिवळा रंग येतो, एकदम असा बहारदार पिवळा रंग येतो. आणि आत्ता मी त्याच्यामध्ये क्रश करून उकडलेले बटाटे घालतोय. तुम्हाला जर का एकदम बारीक फोडी आवडत असतील, एकदम क्रश झालेली भाजी, तर तुम्ही अजून जास्त क्रश करू शकता. मला खाताना थोडासा मध्ये मध्ये बटाट्याचा एक बाईट आलेला आवडतो, म्हणून मी थोडेसे मोठे ठेवलेत काही तुकडे. आणि पुन्हा एकदा मी त्याच्यात थोडंसं पाणी घातलंय. हो, या भाजीमध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे, लक्षात घ्या हे. आणि हे मस्तपैकी सगळं एकत्रितपणे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. घाबरू नका, ही भाजी अशी पातळ भाजीसारखी राहणार नाही. दिसत असेल तुम्हाला आत्ताच ती थोडी थोडी घट्ट व्हायला सुरुवात झाली आहे. आधी आपण मीठ घातलं होतं, बटाट्याच्या हिशोबाने मला थोडंसं मीठ कमी वाटलं, म्हणून मी पुन्हा एकदा घातलं आहे. हिरवी कोथिंबीर घातली आहे आपण त्याच्यात. आणि ही भाजी आता मी बाऊलमध्ये काढून घेतोय. हे बघा, तुम्हाला बघायला ही भाजी थोडी पातळ दिसत असेल, पण अजिबात घाबरून जाऊ नका, ती खाईपर्यंत एकदम परफेक्ट सेट झालेली असेल. हे बघा, तुम्हाला बघून वाटत असेल की थोडी पातळ झाली आहे भाजी, पण अजिबात तसं होणार नाही. तुम्ही बघालच नंतर मसाला डोसा बनवताना आपली भाजी कशी दिसते ते. तर आता ही भाजी रेडी झालेली आहे, आपण ती बाजूला ठेवूया. आणि आता आपण उत्तप्पा बनवायला घेतोय. हा मी नॉनस्टिक तवा घेतलाय चांगला गरम करून. तुम्ही बघितलं असेल त्याला मी व्यवस्थित थोडंसं तेल मारलं, त्याच्यानंतर ओल्या फडक्याने त्याला पुसून घेतलंय पाणी मारून. आणि आता आपण त्याच्यावर उत्तप्पा घातलाय. उत्तप्पा आहे म्हटल्यानंतर थोडासा जाडसरच असतो तो, तुम्ही बघितलं असेल कसा आहे तो. आणि एक गोष्ट लक्षात घ्या की उत्तप्पा करताना तुमचा तवा एकदम पण थंड नको आणि खूप जास्त गरम पण नको. उत्तप्पा घातल्यानंतर त्याला शक्य असेल तर सहजच आपले आपण त्याला पसरू दे त्या पिठाला, शक्यतो त्याला चमचा लावून पसरवू नका. आणि मग हळूहळू त्याच्यावर दिसत असेल तुम्हाला अशी त्याला थोडी थोडी जाळी पडायला सुरुवात झाली आहे. आणि अशी जाळी पडायला सुरुवात झाल्यानंतर तुम्हाला कांदा घालायचा आहे. पीठ घातल्या घातल्या लगेचच कांदा त्याच्यावर घालायचा नाही आहे. त्याचं खास कारण म्हणजे जर का तुम्ही आधीच घातला कांदा तर तो पूर्णपणे आत जाईल, उत्तप्प्यामध्ये आतपर्यंत जाईल. आणि जेव्हा हा उत्तप्पा शिजेल त्यावेळेला तो कांदा पाणी सोडेल आणि तुमचा उत्तप्पा आतमधनं चिकट होईल किंवा ओलसर होईल. आणि कांद्याबरोबरच आपण त्याच्यावर बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि कोथिंबीर घातली आहे. आणि आपण त्याच्यावर थोडंसं तेल घालतोय वरून. आत्ता तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही बटर किंवा घी सुद्धा वापरू शकता. हे बघा, अशा पद्धतीने आता हा जो कांदा आहे हा बऱ्यापैकी वरच्यावर राहिला आहे आणि तो पण आता मस्तपैकी भाजला जाईल कांदा. जर का सुरुवातीला ओल्या पिठामध्ये कांदा घातला तर तो पूर्ण आतपर्यंत जातो आणि आतला कांदा जो आहे तो भाजला जात नाही आणि मग त्याला पाणी सुटतं आणि उत्तप्पा तुमचा खूप चिकट चिकट किंवा ओलसर होतो आतमधून. तर अशा पद्धतीने दुसऱ्या बाजूने पण आपण व्यवस्थित भाजून घेतोय. हे बघा, तुम्हाला जर का जास्त क्रिस्पी किंवा जास्त भाजायला आवडत असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता. पण उत्तप्पा तयार होण्यासाठी साधारणपणे एका साईडला 1 ते 1.5 मिनिट आणि दुसऱ्या साईडला 1 ते 1.5 मिनिट कमीत कमी लागतं. आता आपण मसाला उत्तप्पा बनवूया. हे बघा, हलकसं मी बाजूनी तेल सोडलंय, त्याला जाळी पडायला लागल्यानंतर तेल सोडलंय.
आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे थोडीशी जाळी पडायला लागल्यानंतर त्याच्यावर मी कांदा घातलाय बारीक चिरलेला, टॉमॅटो घातलाय, हिरवी मिरची घातली आहे आणि आता मी त्याच्यामध्ये घालतोय मसाला डोश्याची भाजी, जी भाजी आपण आत्ता मगाशी बनवली. हे बघा अशा पद्धतीने मस्तपैकी कोथिंबीर घातली आहे, माझी आवडती कोथिंबीर, आणि पुन्हा एकदा थोडंसं तेल घातलं आहे. तेलाच्या ऐवजी तुम्ही बटर वापरा, तूप वापरा, तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही वापरू शकता. आणि ते थोडंसं प्रेस करा म्हणजे ते सेटल होईल व्यवस्थित आणि एका लेवलला येईल. आणि आता तुम्ही उतप्पा उलटून घ्यायचा आहे आणि पुन्हा एकदा हलकेच त्याला प्रेस करायचं आणि अशा पद्धतीने मी थोड्याशा चिरा मारतोय त्याला, म्हणजे हे सगळं फ्राय होताना त्याच्यात काही एक्स्ट्रा वाफ तयार झाली तर ती बाहेर निघून जाईल. हे बघा मस्तपैकी ब्राऊन कलर आलेला आहे त्याला, आपला उतप्पा मस्त फ्राय झालेला आहे तुम्हाला दिसत असेल. बघा कसा एकदम मस्त टेक्स्चर आलाय आपल्या उतप्प्याला. तर आपला खास असा हा मसाला उतप्पा तयार झालेला आहे. आणि साधा उतप्पा तुम्हाला करायचा असेल तर सेम प्रोसेस आहे, फक्त त्याच्यामध्ये काहीच घालू नका, दोन्ही बाजूनी भाजून घ्या. तर आपले असे हे तीन प्रकारचे उतप्पा, साधा उतप्पा, मसाला उतप्पा आणि ओनियन उतप्पा तयार झालेत. त्याच्याबरोबर मस्तपैकी सांबार आणि चटणी. सांबार चटणीची रेसिपी ऑलरेडी आपल्या चॅनलवर आहे, तुम्ही नक्की बघा. त्याची लिंक मी खाली देतोच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. तर नक्की मजा घ्या, साधा उतप्पा, ओनियन उतप्पा आणि मसाला उतप्पा. शेफ किंवा कुक शिवाय रेस्टॉरंट चालवता येतं, हो अगदी खरंय. तुम्हाला पण जर का असंच स्वतःचं रेस्टॉरंट चालू करायचं असेल किंवा रेस्टॉरंट व्यवसायामध्ये गुंतवणूक करायची असेल तर आम्हाला नक्की संपर्क करा. आमच्याकडे त्यासाठी एक खास असं रेस्टॉरंटचं मॉडेल आहे ज्या योगे तुम्ही स्वतःचं रेस्टॉरंट बनवू शकता. तुम्हाला जर का स्वतःचं हॉटेल किंवा रेस्टॉरंट चालू करायचं असेल किंवा कुठल्याही प्रकारचा खाद्य व्यवसाय चालू करायचा असेल तर त्यासाठी रेस्टॉरंट किंवा उपहारगृह चालू करण्याचा राजमार्ग हे माझं बुक नक्की डाउनलोड करून घ्या. ते बुक वाचून तुम्ही तुमचा यशस्वी रेस्टॉरंट व्यवसाय उभारू शकता किंवा अधिक माहितीसाठी आम्हाला संपर्क करू शकता. खाली वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि हो कमेंट करून आम्हाला सांगा की तुम्हाला आणखी कुठली रेसिपी बघायला आवडेल. आणि पहिल्यांदाच आमच्या चॅनलवर आला असाल तर सबस्क्राईबचं बटन दाबून बाजूचं बेल आयकॉन पण दाबा, म्हणजे आमच्या नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला अगदी फ्रीमध्ये मिळतील. धन्यवाद.